फोन स्विच ऑफ आहे, धरा. आऊ आणि एकदा लावा. धरा धरा. स्विच ऑफ आहे, धरा. आपलं का नाही नशीबच फुटकाय बघा. पुष्पे गबस उगच काहीतरी बोललो गस. आज्या मी काय म्हणत्या, इथं फोनवर बोलण्यापेक्षा तुम्ही त्यांच्या घरी जाऊन भेटून का येत नाही? काय आता जे काय व्हायचं ना ते समोरासमोर होऊन जाऊ दे. मी तर म्हणते मामा तुम्ही जाऊन या बघा. नाही नाही नको, ह्यांना नको बाई. ह्यांना का नाही काय बोलायचं तीच कळत नाही. त्यापेक्षा अजिंक्य तुम्हीच चला की. अहो नाही नाही मला नाही जाता येणार. अहो परवा निघायचंय मला. मामी एक काम करूयात, आता राहू दे. मी सुट्टीवर आलो ना मग परत जाऊया ना आपण. आता फोन लागला असता ना तर किती चांगलं झालं असतं. ऐक ना ग पुष्पे. एक मिनिट मी काय म्हणते आपण एक काम करू शकतो, आपण ताई साहेबांशी बोलूया. हा हा ताई साहेबांना फोन लावा. पुष्पे खरंच लाव ताई साहेबांना फोन. आओ लावायला काय नाही, पण त्यांचा नंबर कुठे आपल्याकडं? हे बी आहेच की. अगं तिला किती वर्षात बघितलीच नाही, कशी दिसते ती पण मला माहित नाही. गावात लग्नात एकदा दोनदा बघितलेली आणि गावात बघितलेली तेवढीच. तुम्ही सगळेजण शांत बसा, मी परत सुट्टीला आलो ना मग बघूया आपण काय करायचं. हा यंदाच्या निवडणुकीत तरुण मतदारांवर जास्त भर. मामी मग काय करायचं? शितली काय जरी झालं तरी ताई साहेबांचा नंबर आपल्याला मिळवायचा आहे. मामी अहो तो नंबर भैया साहेबांच्या मोबाईल मध्ये नक्की असणार. पण तो भैयांना न कळता घेता आला पाहिजे. पण आता तो घ्यायचा कसा हीच मला कळलं झालंय बघ. मामी एक आयडिया आहे. काय काय इकडे सांगते. हे बेस्ट आहे. चला मग लागा का मला जावा. टॅलेंट जरा इकडे रा, काम आहे माझ. माझ्याकडे काय काम होत? अरे जरा दुकानात जायचं होत. मामी एवढ्या सकाळी दुकान उघडत नाही, थोडा वेळ जातो की? नाही नाही आताच जा. भैयांना चा करायचंय ना, येलदोड पाहिजेत हा म्हणून. अहो मामी एवढंच ना, विदाउट वेलदोडाचं करा की. भैयांना चालतो, थोडा आनंद येतो. अरे पण मला नाही ना चालणार, मला पाहिजेत की. आता तू काय काम करत नाहीस ना, मग जा घेऊन ये. जा बर जातो आता काय. मामी पैसे? अरे त्या सुरजाला निस्त माझं नाव सांग. तुमचं नाव सांगतो. हा भैया ती त्या दिवशी तुम्ही काय तर म्हणत होता ना, ती काय करता तुम्ही? योगा? ती केल्यामुळं डोकं जरा शांत राहत. अहो एवढंच नाही मामी, मन सुद्धा शुद्ध राहत. आणि ते डोळे झाकून करते त्याला काय म्हणते तो? ते प्राणायाम. का तुम्हाला शिकायचंय काय? वय वय करायचंय की. हा वा मी शिकवतो तुम्हाला. भैया असं समोर या की जरा समोर. डेडिकेशन वा.
हे बघा आपण कपालभाती प्राणायामापासून सुरुवात करू. पहिल्यांदा हात असे ठेवायचे मांडीवर आणि मग डोळे बंद करायचे आणि श्वास वर खाली आत बाहेर असं कंटिन्यू करायचं. सुरू करू आपण. डोळे बंद करायचं आणि श्वास रेडी. डोळे बंद श्वास घ्या. आता हे कंटिन्यू करा. आता नाकानं एक नाकपुडी बंद करायची, श्वास घ्यायचा, दुसऱ्याने सोडायचा. एका नाकाने श्वास घ्या आणि दुसऱ्याने सोडा. असं कंटिन्यू करत राहा. असं हे करत राहायचं. कळलं? नॉनसेन्स. ही भोईटी फॅमिली म्हणजे डोक्यात इडीच राहू. जाऊ दे आपण नको नादी लागायला ह्यांचे. काय चाललंय काय म्हणायचं या दोघींचं? दोघी ना काय तर घोळ घालून ठेवणार आहे एवढं नक्की. काय झालं ग, घेतलास का नंबर? मामी कसा घेणार, त्यांच्या फोनला लॉक होता आणि मला काय तो काढता येणार आहे. अरे देवा, काय ग बाई, आता काय करायचं? काय ग सारख्या काय ना काय अडचणी यायला लागल्यात बघ. मामी लगेच खचून जाऊ नका, करू आपण काय तर. हा असं कसं म्हणतीस? आता काय करायचं? ते काय लॉक काढून आपल्या हातात फोन देणार आहेत बाई. तेव्हा नाही पण मामी आपण जर का तो लॉक बघितला तर काढता येईल की आपल्याला नंबर? त्यांना जर चुकून जरी कळलं का नाही तेवढी बोंबा बोंब होईल माहितीये का तुला. मग काय करायचं आता? राहू द्यायचं वय. काय का लगेच कशाला गे राहू दे. नाही नाही नंबर तर पाहिजेच आपल्याला. पण अग तू म्हणतीस ते विलय जोखमीच आहे बाई. मामी आता आजी व्हायचं म्हणजे जोखीम घ्यायलाच पाहिजे लेकी. वय पण तुला काय वाटत होऊ शकत तसं? होणार होणार. आपण सगळीने एकत्र केलं का नाही तर आरामात होणार बघ. काय काय होणार? काय चाललंय का तुमच्या दोघींच? मग अशी मी बाहेर पण बघितलं. आम्हाला ताई साहेबांचा नंबर पाहिजे भैयांच्या फोन मधन आणि तो आम्ही भैयांना न कळता त्यांच्या फोन मधन घेणार. काय हो हळू की जरा शिकले तुला लय लागत बसलं काहीतरी. मी मामी अहो अजिंक्य तिची ह्यात काय बी चुक नाही. ही आयडिया तिची नाही माझी आहे माझी. उगीच तिला बोलू नका बरं. कळलं का मामी कशा वाचलं काहीतरी करताय? उस डोक्याला टाकून बसल बर का. मग काय करायचं? मी म्हणलं की तुम्हाला मी सुट्टीला आलो ना मग जाऊ ना आपण. आत्तावर काय करायचं? असा ती येळवाया घालवायचा. हे बघा मी ठरवले तुम्ही काही यात मध्ये पडू नका. हो पण अजिंक्य मग तुम्ही देताय का नंबर काढून? नाही ना जमणार. मग आम्ही जी करतोय ना ते आम्हाला करू दे. शितले माझ्या डस्क्यात एक आयडिया आहे. पण का नाही नंबर तुला बघायला लागेल. बरं ठीक आहे काय करायचंय? ऐक सांगते. मामी मामी काय भैया? अहो काय मामी मधनच कुठं गायब झाला तुम्ही? मी बाय ते दूध दूध होत गॅसवर लक्षातच नाही माझ्या. मग आली पळत. हे असंय बघा तुम्हा बायकांच जरा म्हणून लक्ष नाही येईल कडे. भैया नाश्ता करणार का? एवढं रेडी पण झाला. हा ना मग रेडी का म्हणजे काय? हो तुमचा यायम व्हायच्या आताच रेडी असतोय. थांबा शीतल. ए शीतल नाश्ता आण ग भैयांना. एवढं फास्ट?
तुम्हाला मेसेज आलाय वाटत बघा. कुठे तेव्हा काहीच नाही वय. मला वाटलं आलाय ते तो लाईट लागला ना. नाही ते तुम्हाला भास झाला असेल. हा मामी हे घ्या वेलदोड. मामी तुम्हाला म्हंटल होत का नाही की एवढ्या सकाळ सकाळी दुकान उघडत नाही. अहो ते सूर्याची नाटक तरी वेगळी. गेलो तो टावलर दात घासत बसला होता. मी म्हणलंय की बाबा वेल तोड दे. मला काय म्हंटला अजिबात येणार नाही. अरे म्हणलं असं कसं भैयांना पाहिजेत भैया खोळंबलेत चहासाठी ऐकनच. उचलला डायरेक्ट दुकानात घेऊन गेलो. दुकान उघडलं वेल तोड घेतले मग इकडे आलो. कसला स्ट्रगल मामी. मामी आता एक काम करा मस्त सॉलिड चहा करा आणि दोन वेल तोड एक्स्ट्रा टाका. मी बसते भैया किती गुणाचा आहे ना टॅलेंट. हा ओ त्याला म्हणलं भैयांना चहा तेल दडे लागतात तर लगेच गेला लगेच घेऊन आला बघा. वा टॅलेंट राव वा वा भैया नाश्ता करताय काय. मामी मला पण नाश्ता द्या मला भूक लागली. टॅलेंट अरे हे चाट बुडवून खायला काहीच नाही ना. एक काम करतो का तू टोस्ट खरी बटर काय तर घेऊन ये. ओ मामी आता हे आधीच का नाही सांगितलं. आता परत त्या सूर्याच्या दुकानावर जावा. एक काम कर मला तसंच चहा द्या. अरे नाही 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 असं कसं द्यायचं चहा. तुला तुलाच आवडत ना चहा बुडवून खायला आवडत ना तुला. मग तुझ्यासाठीच म्हणते मी. हा जा जा आणजा. काय राव मामी. टॅलेंट राव जा या घेऊन सूर्याच्या तर ना. काय घेतले अजून उठत उभे भैयांसाठी चहा नाही आणलास. ठेवलायस का नाही अजून. ठेवलाय की मामी ठेवलाय. ठेवलाय ना बांध जा की. आणते आणते. हे धर धर येलदार का. एवढं बी कळत नाही तुला सगळं सांगायला लागतंय बघ. नाही नाही जा लवकर. हो भैया तुम्हाला सांगते एक काम म्हणून धाडस करत नाही सगळं सांगायला लागतं बघा. आणि तुम्हाला सांगितलं तर तुम्ही तर कुठं ऐकताय तेव्हा माझ. मामी आम्ही तुम्हाला आमची कंडिशन सांगितली का नाही. हा पुन्हा या घरामध्ये या विषयावर चर्चा नको. हे काय घेतले बघत काय उभी राहिलीस देखी चा. या शिकलेला ना जरा म्हणून काय कळत नाही. हद्दच झाली बघ तुझी तर. काय ग बारकीच नाही आता सगळं चहा आणून ठेवलास भयांच्या पायावर. हा काय कळत नाही तुला. काय कुठं नाही असली माणसं आमच्या नशिबाला आल्यात काय माहिती. शिकली काय कळत नाही बघा हिला. भैया फुले भाजले का जाऊ जाऊ तुम्ही पायावर पाणी होता. आणि वाटलं तर का नाही कपडे बदला मी धुवून टाकते नंतर. काय तुला कळत नाही बघा अजिबात. मामी तुम्ही तिथं जाऊ. शिकले कि
बिझनेस पुसून घे का सगळं, सगळं खाली सांडून ठेवलंय बघ। शितेश प्लीज सापडलं का तुम्ही? तुम्ही कुठे जावा की जावा भैया? झालं का पाठ? पाठीवर कुठे मामी? पायावरच सांडलंय। शिकले सांडलं का पाणी? पाणी मामी पाठ झालं का? भैया हा पाणी होतलं का पायावर? होय हा गार पाणी होता गार। शिकले शिकले आले 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 आले। धुतला का पाय? आता नाही, आता डाग नाही पडणार। तुम्ही बसा निवांत। हा पण ते त्याला क्रीम लावले असते तर मी देते आणून तुम्हाला। हा बसा। हा भैया तुम्ही निवांत नाश्ता करा। शिकले तू काय करतेस इथं? तू पहिले आज चल चल। काय मामी एवढं बोलतात वय? अगं नाटक करत होते, एवढं काय म्हणायला लावून घेते? बरोबर नंबर सांग, नंबर सांग। हा 97 63 45 36 36 3। हा कशितले ही तर 9 आकडे झालं की अजून एक आकडा 1 2 3 4 5 6 7 8 9। मामी मला एवढंच आठवत आहे, पुढचं आठवणं झालंय। काय अगं शिकले जरा तर काय कळतं का तुला? अगं एवढं जीवा उभेतून केलं सगळं। अगं सारखं सारखं असा चान्स मिळणार आहे का? मामी थांबाव जरा, असं बोलत राहिलं तर कसं आठवायचं? बाहेर बी तुम्ही असंच केलं मग अशी म्हणून माझं असं झालंय बघा। बरोबर आठव 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 लवकर आठवलं का? मामी थांबाव एक तर मी आधीच कन्फ्यूज आहे। आता ग काय करायचं? मामी आता काय करायचं? काय एवढं कशाला टेन्शन घेत आहे? शेवटचाच नंबर आठवत नाही ना, त्यात काय लयले तर 10 जणांना फोन करायला लागल। आणि तस बी आपल्याला कॉलिंग फ्रीच आहे की पैसे थोडीच लागणार आहेत? हुशार आहेस की? मग तर सगळ्यात आधी शून्यापासून सुरुवात करते। कर कर हॅलो नाही नाही काहीतरी यांना मागडी म्हणत होता। मागडी झाली बाई तिकडे मरू दे, दुसरा लाव दुसरा। शितले आता ह्यो एकच आकडा राहिलाय, म्हणजे ह्योच नंबर असणार बघ। हॅलो मी शीतल हर्ष भैया साहेब देशमुख हा नाही का? कुणाचा नंबर आहे हो? रॉंग नंबर। हा रॉंग नंबर रॉंग नंबर हा नाही रॉंग नंबर होता। काय करायचं ग काय माहित? अगं शितले तुझ्या एक देण्यात आलं का? आपण सगळं नंबर लावून बघितलं, त्यातलं सगळं रॉंग नंबर लागलं, एकच नंबर उचलला नाही, म्हणजे तोच नंबर असणार।